नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। मागील बुधवारी बदलापूर विकास मध्ये दत्तसौग येथील दातांचे डॉक्टर माळी व समाजसेवक सुधीर रोडगे यांची बातमी आमच्या वृत्तवाहिनीत प्रसारित केली होती। त्याबद्दल डॉक्टर माळी यांनी या गोष्टीचा खुलासा करताना सांगितले की सुधीर रोडगे व आमच्यात काही वाद नाही, जे काही झालं ते गैरसमजातून घडलं। आमच्याबद्दल जर त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे डॉक्टर माळी यांनी सांगितले। तसेच डॉक्टर माळी यांचा दातांचा दवाखाना बेसमेंटमध्ये नसून तळमजल्यावर आहे व सुधीर रोडगे यांनी गैरसमजामुळे तक्रार केली होती, त्याबद्दल माळी यांना जो त्रास झाला त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। सर्व मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात अर्ज वाटप करण्यात येणार आहेत, असे राष्ट्रवादी योगेश राऊत यांनी सांगितले आहे। नवीन नाव नोंदणी चालू असल्या कारणाने त्यांनी त्याचं फॉर्म भरून जेव्हा आणि नाव यादीमध्ये नाव होईल त्या इथून कागदपत्र सादर करून नाव नोंदणी करून घ्यावी आणि त्यांचे फोटो नसतील त्यांनी फोटो सबमिट करून त्यांचे फोटो नवीन यादीत येतील या प्रकारे करून घ्यावी। बदलापूर पश्चिम दीपाली पार्क जवळ विशाल डायरे यांच्या साई मित्र मंडळाने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले होते। नवरात्रोत्सवानिमित्त त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते। परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ वृषाली मेने यांनी शिरगाव आपटेवाडी येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन केले होते। नवरात्रोत्सवानिमित्त त्यांनी गरब्याचे तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे देखील आयोजन केले होते। बदलापूर पूर्व येथील कर्जत अंबरनाथ हायवे रोड 100 फुटाचा होणार आहे। या रस्त्याचे बांधकाम होण्याआधीच वेंकी हॉटेलला लागूनच शलॉम पॅराडाईज या इमारतीचे बांधकाम सुरू आहे। नियमाप्रमाणे रोड मार्जिन न सोडता या इमारतीचे बांधकाम होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष व भाजपा नगरसेवक श्री राजेंद्र घोरपडे यांनी केला आहे। श्री राजेंद्र घोरपडे यांनी बदलापूर विकास जवळ सांगितले की 100 फुटी रोड पासून रोड मार्जिन सोडून या इमारतीचे बांधकाम व्हायला पाहिजे होते, परंतु या बिल्डरने सर्व नियमांचे उल्लंघन करून इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे। नगरपालिकेत नगररचनाकार अनुपस्थित असल्यामुळे याचा फायदा काही बिल्डर्स घेत आहेत व अनधिकृत बांधकाम करीत आहेत। तरी या गंभीर विषयाकडे मुख्याधिकारी राजेश कानाडे यांनी लक्ष द्यावे, असे राजेंद्र घोरपडे यांचे म्हणणे आहे। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात।